आज दिनांक 28 ऑक्टोबर 2024 आज डहाणू इथे मोठे संख्येने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड विनोद निकोले आज फॉर्म भरण्यासाठी मोठे संख्येने पब्लिक जमा झालेली आहे। आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार निकोले साहेबांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण जाणार आहोत। सर्व कार्यकर्त्यांना कृपया आपल्याला विनंती असेल, प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये फक्त आपल्याला उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत, म्हणून कृपया सर्वांना विनंती आहे या ठिकाणी आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मान्यवरांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त होईल, त्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत। तरी सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आतापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण चाललेलो आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार निकोले साहेबांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेल्या तळागाळातील सर्व माता भगिनींचं कार्यकर्त्यांचं मी महाविकास आघाडीतर्फे हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार ज्यांनी वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवला, महत्वाचा वाढवणबंधनाचा प्रश्न असो किंवा कोणताही प्रश्न असतो या ठिकाणी धावून येणारे आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार निकोले साहेबांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून उपस्थित झालेले आहेत। त्या सर्व माता भगिनींच्या कार्यकर्त्यांचं मी दाड विकास आघाडीतर्फे हार्दिक स्वागत करतो। पुन्हा एकदा मी सर्व कार्यकर्त्यांना कृपया विनंती करतो, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत, म्हणून कृपया विनंती आहे की आपण आता या ठिकाणी सर्वात प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनोगत होईल आणि त्यानंतर आपण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत। पुन्हा एकदा जोरदार आवाज करायचा आहे, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा। सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आजची तमाम जनता इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उभी आहे, जनतेची तीव्र नाराजी आहे आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की एवढा जनसमुदाय पाहिल्यानंतर नक्कीच या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महाविकास आघाडीच्या जागा आहेत डहाणूसहित सर्वच जागा निवडून येतील अशा प्रकारची सर्व परिस्थिती या पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार पुढे राज्यामध्ये पण येईल आणि जे काय प्रश्न आहेत एक आमदार म्हणून या भागातले 2019 आघाडीच्या माध्यमातूनच मला उमेदवारी मिळाली होती आणि मला निवडून दिलं होतं। या प्रचंड जनतेने खूप तळागाळात जाऊन मेहनत घेतली होती आणि सर्वांच्या प्रयत्नाने सर्व पक्षांच्या नेत्याच्या प्रयत्नाने मी निवडून आलो होतो आणि त्यावेळेस या भागातले प्रश्न उदाहरणार्थ बुलेट ट्रेन असेल ज्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही, शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सुपरफास्ट हायवे असेल शेतकऱ्यांवर अन्याय झाला, वाढवण बंदर असेल, फ्रेट कॉरिडॉर असेल, रॅशन व्यवस्था असेल, शिक्षणाचे मुद्दे असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न मी सभागृहामध्ये उपस्थित केलेले आहेत आणि काही प्रमाणात का होईना नक्कीच त्या प्रश्नांना वाचा फोडलेले आणि न्याय मिळालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा संबंध जनतेने मेहनत घेऊन सर मला सगळं शक्ती प्रदर्शन करत आज आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे, काय सांगाल कुठल्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत आहात आणि आपल्याला प्रमुख आव्हान या ठिकाणी विधानसभेत कोणाचं? 2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुका फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे। आज माझे सहकारी सुरेश भुसार राष्ट्रवादीचे आमदार हे सुद्धा आज विक्रमगडमध्ये उमेदवारी डहाणूमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज ही उमेदवारी भरली जात आहे। आव्हानं अनेक आहेत,
गेल्या 5 वर्षातल्या सर्व घडामोडी आम्ही प्रत्यक्ष सभागृहामध्ये पाहिलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे शेतकऱ्यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात साहेब, पटोले साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे फिरत आहेत। संबंध महाराष्ट्राची परिस्थिती पाहता शेतकरी रोज आत्महत्या करतोय, दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतायत, महिलांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार वाढलेले आहेत, लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, लोकांना रोजगार नाही, महागाई होते, हे सर्व या राज्यामध्ये जनता त्रस्त झालेली आहे। आणि म्हणून आपल्या या महाविकास आघाडीचे सर्वच नेते यांनी कंबर कसलेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 23 तारखेला हे युतीचं सरकार आपण भूसपाट केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या नेत्यांनी बांधलेली आहे। आपल्याला माहिती आहे मित्र हो, 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे, आपण प्रचंड मेहनत घेतली, परंतु या युतीच्या नेत्यांकडे यांच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा एवढी वाढलेली आहे की या भ्रष्टाचाराच्या गटारगंगा यांच्या बंगल्यापर्यंत वाहत आहेत, त्यांच्या निवासस्थानापर्यंत वाहत आहेत। ही शरमेची बाब आहे की वाढवण बंदराला आम्ही एवढा प्रतिक विरोध करतोय, संपूर्ण जनता उतरलेली आहे, तरी सुद्धा या युतीच्या सरकारने अगदी कुटील नीती वापरून पैशाचा पाऊस पाडून इथे 2024 त्यांनी आणला। परंतु मित्र सांगतो, रात्र वैराची आहे, आपण सर्व इथे आहात, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सामान्य जनतेविषयी कणवा आहे, आपल्याला सामान्य जनतेविषयी प्रेम आहे, आपण भर उन्हामध्ये सागर नाक्यापासून इथपर्यंत चालत आलो, आपण आपले सर्व नेते मंडळी चालत आली का, कारण की आमच्या या राज्यातला प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, तो कोणी असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, आदिवासी असेल, दलित असेल, कोणी असेल, पण आम्ही माणूस आहोत, हे राज्य आमचं आहे आणि इथे आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, यासाठी सर्व नेते आपले चालत आलेले आहेत। आणि म्हणून आता फॉर्म भरायला जाणार आहोत, जास्त वेळ घेणार नाही, परंतु रात्र वैराची अशासाठी मी सांगितलं की मला काल काही ठिकाणावरून फोन आले, काय की म्हणे इथे सर्व पोलीस यंत्रणा त्यांना मी सांगू इच्छितो की तुमची जबाबदारी आहे की अशा प्रकारचा बेकायदेशीरपणा जर चालत असेल त्याच्यावर निगराणी ठेवली पाहिजे, काही भागामध्ये ह्या युतीच्या लोकांनी या भाजपच्या लोकांनी पैशाचं वाटप सुरू केलेलं आहे, कधी याला बळी पडायचं नाही, आपण आपला एवढा जनसागर उतरलेला आहे, 500 रुपयाला बळी नका पडू, 5 वर्षामध्ये 500 रुपयामध्ये विकला गेला, 1000 रुपयामध्ये विकला गेला, 5 वर्षामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण बघा, शेतकऱ्यांच्या शेतीभावाचा हमी भाव बघा, मच्छीमाराला उद्ध्वस्त करणारं वाढवण बंदर बघा, बुलेट ट्रेन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे सुपरफास्ट हायवे, हे सर्व प्रकल्प अशा प्रकारची परिस्थिती आपली करून टाकलेली आहे। आणि म्हणून या कोणत्याही गोष्टीला बळी न पडता, यांच्या कोणत्याही फसव्या गोष्टींना बळी न पडता, आपला महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून येईल अशी आपल्याला मेहनत घ्यायला लागेल, आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की प्रचंड मताने हे सर्व झेंडे 23 तारखेला हे सर्व झेंडे फडकतील अशा प्रकारची अपेक्षा करतो। आणि मित्र हो, विक्रमगड मतदारसंघामध्ये आपले सुनील भुसारा साहेब तितक्याच प्रचंड मताने निवडून आले पाहिजेत, पालघरमध्ये जयेंद्र दुबळे आहेत महाविकास आघाडी उपाध्यक्ष उमेदवार तेवढ्याच मताने निवडून आले पाहिजेत, बोईसरमध्ये विश्वास वेळी तेवढ्याच मताने निवडून आले पाहिजेत,
पालघर जिल्ह्यातले सर्व आपले उमेदवार अशा प्रकारचा पालघर जिल्ह्यातला आपण महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना शिकून गाठला की वरच्या नेत्यांना 23 तारखेला आम्ही अशा प्रकारचा जल्लोष साजरा करू की तो कधी विसरणार नाही, अशा प्रकारचा जल्लोष साजरा करू. एवढे आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत, एवढी मेहनत घ्यायची आहे, आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. एवढेच आपण संगीत माझे 2 शब्द व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जिंदाबाद.